विद्यार्थी मित्रांनो नंतर बघू आपण स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ द स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर स्क्वेअर रूट ऑफ द निगेटिव्ह. समजा आता तुम्हाला माहित आहे की 5 बरोबर समजा आपण एक्स घेतलं किंवा एक्स बरोबर याचं टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर करा टेकिंग स्क्वेअर ओके काय येणार याचा 5 स्क्वेअर बरोबर 1 स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर बरोबर 5 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एनी रियल नंबर इज ऑलवेज नॉन निगेटिव लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या ऋण संख्याचं एखाद्या संख्याचं जे वर्गमूळ आहे ते हे काय असते पॉझिटिव्ह असते. ऑलवेज नॉन निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असते म्हणजे कोणती कुठलीही वास्तव संख्येचं वर्गमूळ हे नेहमी कसं असते धन असते ठीक आहे ऋण नसते. मग समजा एखादी बट एखादी समजा अशी संख्या आली -5² = -5 म्हणजे याचा अर्थ -5 इज नॉट रियल नंबर. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये एखादी निगेटिव्ह संख्या असेल तर ती रियल नंबर नसते एवढं लक्षात राहते म्हणजे वास्तव संख्या नसते. कुठले समजा स्क्वेअर रूट -7 आहे इज नॉट रियल नंबर. स्क्वेअर रूट -11 आहे इज नॉट अ रियल नंबर. म्हणजे स्क्वेअर रूट एक लक्षात ठेवायचं की स्क्वेअर रूट ऑफ द एनी रियल नंबर इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह म्हणजे नेव्हर निगेटिव्ह म्हणजे ते कसं असते पॉझिटिव्ह असते म्हणजे धन असते. आणि स्क्वेअर रूटमध्ये जर एखादी संख्या निगेटिव्ह दर्शवत असेल तर ते रियल नंबर नाही. ओके हा एक संदर्भामधला रूल आहे.